हॅलो, नमस्कार. आपलं नाव काय आहे? आपलं वय किती आहे? माझं नाव चेतन शहा. माझं वय 52 आहे, 52. आपली कुठली सर्जरी झाली आहे? माझी लंबर स्पाईन सर्जरी झालेली आहे. ओके. आणि आपली सर्जरी कोणी केली आहे? माझी सर्जरी डॉक्टर प्रियांक पटेल आणि त्यांची टीम. ओके. तर आत्ता मला सांगा, आपली जे स्पाईन सर्जरी झाली आहे, ते स्पाईन सर्जरीचा अगोदर तुम्हाला काय काय त्रास होता? मला स्पाईन सर्जरीच्या आधी मी पूर्ण माझा लेफ्ट लेग हा कोलॅप्स होता. मी चालू शकत नव्हतो. माझा लेफ्ट लेग भयंकर पेनफुल असायचा आणि मला जास्त मूवमेंट करता येतच नव्हती. ओके. तर सर्जरीनंतर तुमचा जे काही प्रॉब्लेम्स होता ते सॉल्व झाला? 100% शुअर सर. ओके. आदल्या दिवशीपर्यंत श्युअरिटी नव्हती की सर्जरी सक्सेसफुल होऊ शकते का नाही, पण प्रियांक पटेल सरांनी मला सांगितलं होतं वी कॅन डू आवर बेस्ट, त्याप्रमाणे त्यांनी सर्जरी केली. ज्या दिवशी सर्जरी झाली त्याच दिवशी मी वॉकिंग व्यवस्थित त्याच दिवशीपासून व्यवस्थित करायला सुरुवात करू लागलो. म्हणजे तुमचं जे एक्सपिरियन्स आहे सर्जरीबद्दल, ते ओव्हरऑल तुमची जर्नी कशी होती सर्जरी दरम्यान? सर्जरी ॲक्च्युली मी 12 असताना मला बऱ्याच जणांकडनं सांगण्यात आलं किंवा ऐकण्यात आलं की तुम्ही सर्जरी करू नका, फिजिओ घ्या, किंवा सर्जरी केली तर तो कायमस्वरूपी तुमचा त्रास राहणार, किंवा तुम सक्सेसफुल होऊ शक कुठली सर्जरी स्पाईन सर्जरी सक्सेसफुल नसते. तुम्ही तो डोक्यातनं भाग काढून टाका की तुम्ही सर्जरी करा म्हणून. आफ्टर सर्जरी मी ज्या दिवशी मला डिसिजन घेतला मी सर्जरीचा आणि माझी सर्जरी झाली, मी 100% मी त्या बाबतीमध्ये श्युअरिटीनी सांगू शकतो की ही सर्जरी ज्याला पेनफुल असेल आणि ज्याला सजेस्ट करतात सर्जरी, त्यांनी शुअरली सर्जरीला जायला हरकत नाही आहे, कारण त्यातून पुढं होणारे सगळे लॉसेस तुमचे तुम्ही टाळू शकता. ओके. आणि तुमची भीती काय होती सर्जरीपूर्वी? सर्जरीपूर्वी भीती ही होती की मला चालायला येईल का नाही आणि सक्सेसफुल होऊ शकते का नाही. आणि आफ्टर सर्जरी मी या बाबतीत जे फिअरनेस होता की मी करू का नको, तो सगळं आफ्टर सर्जरीनंतर माझा पूर्ण गेला. ओके. तर हे जे तुमचं भय होता, तुमचं फिअर होता, त्याच्याबद्दल डॉक्टर प्रियांक पटेल सरांचं काय म्हणणं होतं? प्रियांक पटेल सरांनी मला सांगितलं होतं की तुम्ही सर्जरी केल्यानंतर तुम्ही टोटल वी कॅन डू अवर वेल बेस्ट हे सांगितलं होतं आणि तुम्ही सर्जरी केल्यानंतर पूर्णपणे तुम्ही व्यवस्थित चालू शकाल ह्याची त्यांनी मला गॅरंटी दिली होती. त्याप्रमाणे सेम डे मी सर्जरीनंतर आफ्टर 2 मी लगेच वॉकिंग करू शकलो होतो. ओके. आणि तुमचं जे मनामध्ये भय होतं की जे पण स्पाईन सर्जरी रिलेटेड जे भय होतं तुमचा, तो झाला, तो खरं घडला की साहेबांनी जे सांगितलं ते खरं घडलं? नाही, शुअरली डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणेच मी गेलो सर्जरीला. त्याच्यामुळे मी आज इथं मी बोलू शकतोय, मी चालू शकतोय. आज माझ्या सर्जरीला 1 देखील मी पूर्ण स्टेबल आहे. मी सगळ्या ॲक्टिव्हिटी करू शकतो. मी कार चालवू शकतो, बाईक चालवू शकतो आणि ज्या पूर्वीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या पूर्णपणे प्रॉपरली मी करू शकतो. ओके. आणि शेवटचा एक प्रश्न मला विचारायचा आहे की तुम्हाला समाजला स्पाईन सर्जरीबद्दल काय मेसेज पाठवायचा आहे? मी एकच सांगेन, तुम्ही डॉक्टरांवर विश्वास ठेवा. डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे फॉलोअप करा आणि सर्जरी सांगितलं तुम्ही बिनधास्त डॉक्टरांवर विश्वास ठेवून सर्जरीला जावा. शुअरली तुम्ही डॉक्टर तुम्हाला सक्सेसफुल रेट देतात. त्याच्यामुळे तुम्ही डोक्यातनं हा भाग काढून टाका की मी सर्जरी केल्यानंतर माझं लॉस होईल किंवा काय,
असं मुळीच नाही, तुम्ही उलट प्रॉपरली लाईफ तुमचं हे बेस्ट होऊ शकतं. ओके, आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. थँक्यू सर.